नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲपल फार्मिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये। जे शेतकरी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, जो कोणी नवीन बघत असेल, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि वरती बेल आयकनचं बटन दाबून द्यावा, म्हणजे ॲपल फार्मिंग रिलेटेड आपल्याला सर्व काही माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटत राहील। आणि बेल आयकन दाबल्यामुळे मी लाट टाकलेला व्हिडिओ लगेच तुम्हाला दिसेल। तर चला, आजचा विषय असा की ज्यांनी नवीन प्लांटेशन केलेलं आहे यावर्षी डिसेंबर जानेवारी किंवा आता 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी, तर एवढी ग्रोथ झाल्यानंतर हे बघा जमिनीपासून एवढी हाईट झाल्यानंतर याचा शेंडा मारायचा आहे आपल्याला। हे बघा, असा इथून शेंडा मारला, साधारणतः 1.5 ते 2 फुटापासून 2 फुटावर एक शेंडा मारला ती इथं आहे ना, इथून ब्रँच निघेल, म्हणजे इथून 2-3 ब्रँचेस निघेल आणि झाडाला पाहिजे तसा आपल्याला आकार देता येईल। तर त्यासाठी अशी हाईट झाल्यानंतर इथं एक पहिला शेंडा मारायचा आणि नंतर हे बघा त्याला आहे ना, इथं पहिला शेंडा मारल्यानंतर अशी ग्रोथ येईल। बघा, अशा 2-3 फांद्या येईल। तर सेंटर याला काय करायचं आहे, ज्यावेळेस सेंटर लीडर, हे सेंटर लीडर आहे म्हणा समजायचं, ही मेन ब्रांच आहे, तर हिला इथं सेंडा नाही मारायचा वर चालू, एकदा कट इथं मारल्यानंतर वरती तिला सोडून द्यायचं आणि बाकीचे साईडचे जे आहे बघा तिला इथं शेंडा मारायचा, म्हणजे हाताने थोडासा शेंडा मारून टाकायचा। 1.5 ते 2 फूट ग्रोथ झाली, 2 फुटावरती शेंडा मारायचा, म्हणजे याच्यामध्ये आणखीन ब्रांचेस निघेल आणि झाडाला चांगल्या प्रकारे आकार भेटेल। तर हीच माहिती द्यायची होती, यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला होता। तर आशा करतो शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। धन्यवाद।